अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा अभिनेता आशुतोष भाकरेचा 11 ऑगस्टला वाढदिवस आहे. 13 दिवसानंतर त्याची आई अनुराधा भाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट तुम्हाला भावुक करेल. आज 11 ऑगस्ट आशूचा 32वा वाढदिवस. आज आशूला जाऊन 13 दिवस झालेत. गेल्या 13 दिवसात त्याच्या आठवणी आल्या नाहीत असा एकही क्षण गेला नाही. त्याचे बालपण, शाळा, कॉलेज, मॉडेलिंग आणि पिक्चर, तसंच बिझनेससाठी मुंबईला जाणं, लग्न, लग्नानंतरची 4.5 वर्ष हे सारं डोळ्यासमोरून तळून जातं. त्यातल्या त्यात तो नैराश्यात गेल्यानंतर सगळ्यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेले आठवतात. मी मयुरी, त्याचे वडील डॉक्टर भाकरे, त्याचा अमेरिकेतला लहान भाऊ अभिलाष, आजी, मामा, मामी, मयुरीचे आई आणि वडील, मयुरीच्या दोन्ही भाऊ, वैन्या, मयुरीचे आणि आशुतोषचे मित्र आणि मैत्रिणी, नांदेड आणि मुंबईमधले मनोविकार तज्ज्ञ, डॉक्टर्स, या सर्वांनी आपापल्या परीनं त्याला नैराश्यातून बाहेर काढण्याचे खूप प्रयत्न केले. सगळे खूप सपोर्टिव्ह होते. मयुरी कायम मला म्हणायची, मम्मी आपण आशूला यातून बाहेर काढूच, काळजी करू नका. आशू योग्य प्रतिसादही देत होता. त्यासाठी मयुरीनं मागील 2 वर्षात तिला आलेल्या खूप सिरियल्स नाकारल्यात. कारण सिरियल म्हटली म्हणजे दररोज सकाळी 6 पासून रात्री 10 पर्यंत व्यस्त राहणं. केवळ आशूच्या आग्रहाखातर नाट्य आणि सिनेसृष्टीशी टच राहावा म्हणून एखादं नाटक आणि सिनेमा तिनं स्वीकारला. या काळात मयुरीने तिच्या पत्नी व्यतिरिक्त त्याची मैत्रीण, मार्गदर्शक आणि विशेष म्हणजे त्याची आई होऊन लहान बाळाप्रमाणे त्याची काळजी घेतली. आशुतोषच्या आईने केलेली ही पोस्ट आपल्याला भावूक करून जाते.